नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, PWD डिपार्टमेंट अंतर्गत जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्यामध्ये डिग्री कॅन्डिडेटला अलाव केलं नव्हतं त्या संदर्भात अतिशय महत्त्वाचं परिपत्रक ॲडमिट पूर्वनी सूचना या ठिकाणी पूर्व प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे PWD डिपार्टमेंट अंतर्गत. या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात सविस्तर काय सांगण्यात आलेलं आहे, डिग्री च्या कॅन्डिडेटला अलाव करण्यात आलेलं आहे का, सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहायचा आहे विदाऊट स्किप करता. या प्रादेशिक कार्यालयाचे जे हे परिपत्रक आहे, जी जाहिरात क्रमांक या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे, दिनांक 10/10/2023 रोजी अन्वय प्रसिद्ध करण्यात आलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्यस्तरीय पदभरती सविस्तर तपशीलवार जाहिरात क्रमांक कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब अराजपत्रित पदासाठीचे पात्रता व अर्हता या ठिकाणी देण्यात आलेली होती त्यामध्ये खालीलप्रमाणे बदल करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, दिनांक 10/10/2023 रोजीच्या जाहिरातीनुसार विद्यार्थी मित्रांनो पहा, शैक्षणिक अर्हता आणि पात्रता यामध्ये बदल करण्यात आलेले आहे. पहा, जर पाहिलं शैक्षणिक अर्हतेमध्ये तर किमान शैक्षणिक अर्हता स्थापत्य अभियांत्रिकीतील किमान पदविका किंवा पदवी अथवा त्यापेक्षा उच्च शैक्षणिक अर्हता धारण करीत असलेली व्यक्ती काय करू शकते, हे अर्ज करू शकते. ठीक आहे, नेक्स्ट कंडिशन काय आहे पहा, पदवी याचा अर्थ एखाद्या संविधिक विद्यापीठाची पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असल्याचे शासनाने घोषित केलेली अन्य कोणतीही अर्हता असा आहे. ठीक आहे, नेक्स्ट म्हणजे पहा, पदविका म्हणजे याचा अर्थ एखाद्या संविधिक विद्यापीठाची किंवा परिसंस्थेची पदविका असा आहे, अर्थात ज्यांचं डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं आहे असे कॅन्डिडेट या ठिकाणी काय आहेत, अलाऊ आहेत फॉर्म भरण्यासाठीची, आणि ज्यांची डिग्री झालेली आहे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये असेही विद्यार्थी या ठिकाणी काय करू शकतात, फॉर्म दाखल करू शकतात, अर्ज दाखल करू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या जी नोटिफिकेशन आले होते त्यामध्ये फक्त डिप्लोमा कॅन्डिडेट काय करू शकत होते, अर्ज दाखल करू शकत होते, परंतु आता डिग्री कॅन्डिडेटला सुद्धा या ठिकाणी अलाव केलेलं आहे. सो हे एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग मुंबई तथा अध्यक्ष राज्यस्तरीय समन्वय समिती यांच्या अंतर्गत. ठीक आहे, सो कॅन्डिडेटनी काय करायचं आहे, आता डॉक्युमेंटनुसार तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.